खुला पंचायत विनंती असेल की सामन्याला आपण सुरुवात करायची असेल. क्रिकेट सेमीफायनल इथे आपल्याला अलवायला भेटले आणि दोन्ही संघ खूप महत्वाचा मॅच मजिंद दुसरा फायनल संघ म्हणून या स्पर्धेमध्ये गोल ओळखला जाईल. यावेळी पाहण्यासारखी ही लढत आता मैदानाच्या आतून रंगली आहे. ओळख अशी दाखवा यावेळी ओळख कोण दाखवेल आपला या स्पर्धेमध्ये फायनल संघ खेळत राहा. ओळख तर आपोआप निर्माण ही ते होत जाते आणि ओळख यावेळी कोण निर्माण करेल. सामना तीन षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. सामना तीन षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. वेलकम बॅक सर्च स्वागत असेल या खेळाडू गेमध्ये. ही स्पर्धा आपण पाहतो गोलंदाजी मार करून छिडखबा कळेक यावेळी दाखल झाला असेल. अष्ट पैलू असा प्रसाद यावेळी गोलंदाजी मार्क वरती क्षेत्रक्षण स्वतः सजवतोय. अटी टटीची लढ्यात 19-20 मधली हिरे प्रारंभ आरंभ केला जाईल. सेकंड सेमीफायनल मधला पहिला चेंडू स्ट्राइकिंग एड वरती जेनाल ड्रम क्रिकेट गाजवलाय. आता ओपन क्रिकेट कशा प्रकारे गाजवेल यावेळी बॅटर म्हणून सज्ज झाला असेल. पंचांचा सिग्नल यावेळी येतोय. इथून सामन्याला प्ले केलं जाईल. गोलंदाजी बारकून क्षेत्र क्रमांक पहिल्या हाताळ्याचा मान यावेळी मिळालाय आणि मिळालेल्या मानावरती ही ते संधी मानावी लागेल. गोलंदाज सज्ज असेल. पहिला चेंडू यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. आडव्या खेळलेल्या बॅटने पहिली धाव तेच सरळ आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न फेकी इथे केली. बॅकअप 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 इथे नव्हतं. तिथे गडबड घोटाळा झाला. घोटाळा घोटाळा तीन धावांचा घोटाळा इथे ठेवला गेला. तीन धावा या चेंडूवरती खर्च केल्या जात आहेत. रक्षक चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर फेकी केली. फेकीवरती बॅकअप बॅकअप खूप महत्वाचं ठरतं. ज्यावेळी तुम्ही पुढे जाता त्यावेळी मागे कोणाचा तरी हात असतो आपल्या आणि तो मागे इथे हात नव्हत्या कोळ्याचे. त्यावेळी चेंडू जाऊन पोहोचला तब्बल या चेंडूवरती तीन धाबा खर्च केल्या जात आहेत. नाशिद प्रॉपिंग केस वरती इथे खेळण्यासाठी नाशिद आता सज्ज झाला असेल. प्रॉपिंग केस वरती नाशिद कशा प्रकारे आता फुलंदाजी करेल. पहिला चेंडू इथे लगावला गेलाय. इथे संधी असेल. संधी इथे हुकली गेली आहे. हुकल्यानंतर चुकल्या गेल्या तर भुकल्या गेल्या तर तब्बल दोन धाबा. कोणीतरी वाटलं होतं की चेंडू सीमार बॉन्डलाईनच्या जवळ येईल पण 38 सेकंडच्या आतमध्ये इथे चेंडू पडला आणि त्यानंतर धाबा इथे खर्च केला जातात. टोटल दोन धाबा. दोनच्या मदतीने टीमची टोटल धाब पोहोचले तब्बल 5 या धावसंख्येवरती. आलाय थेट. आता उघडेल का इथून गेट. किती धाबांचा गेट थेट इथे उघडला जाईल. कारण मॅचविन दोरई संघ करो या मॅचच्या स्थितीमध्ये खेळत आहेत. नाकाफ शेत मधून खेळल्यानंतर अंतिम क्षणात आणि अंतिम क्षण हे मैदानात आता इथे जरूर पाहायला भेटले असतील प्रेक्षक वर्गांना. परभणी परभणी इथे ही परभणी ठरेल का. जरूर चेंडूला उडवला गेलाय. अवय थेट नाही करत लेट उघडला इथून षटकाराचा गेट. चेंडूला पाठवलं गेलं बॉटलांच्या बाहेर 6 धाबींचा. या 6 मदतीने टीमची टोटल दिवे अंकार मध्ये जाऊन पोहोचली. टीमची 11 या धावसंख्येवरती. 11 आणि 11 वरती जरूर आता कोणाला तरी इथे बनवल्या जाईल का. येणारा काळ कोणाच्या बाजूने इथे झुकलेल. टीमची टोटल 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. लेग साईडच्या दिशेने टॉप फाईव्ह क्षेत्ररक्षण इथे घेतलं गेलंय. ऑफ साईडच्या लेग साईड 5 असं क्षेत्ररक्षण यावेळी सजल्यानंतर गोलंदाजी मार करून इथे सज्ज झालं असेल. प्रसादचा नेक्स्ट बॉल पुढे टाकेलाय यावी संधी असेल आणि क्षेत्ररक्षक तिथे जरूर असेल. आणि त्यानंतर धाबा मोजला जातात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दोन धाबा गणल्या जात आहेत. दोन दोनची वळ थेंबे थेंबे तळे सास्त ते तळे आता कुठेतरी साचत चाललंय चाललंय आणि चाललेला खेळ बैदळ बैदळ बिघडवेल का इथून खेळ. नंतरच्या चेंडूवरती मोठा धमका. एस्टाक लास्ट क्वार्टर बोल इथे गाडी गाण्यात केला गेलाय. क्वार्टर बोलची संधी या क्वार्टर बोलच्या संधीवरती स्वतःला सिद्ध केलं आणि सिद्ध केल्याच्या नंतर आता कॉन्फिडन्स आत्म्याच्या दिशेने असेल. पहिल्या विकेटचं पतन इथे घडलं गेलं. नाशिक बॅक टू द पवेलियन परतावं लागलं. धावसंख्या स्कोरकार्डवरती टीमची टोटल 13 वरती 3-13 वाजवले गेले आणि 3-13 वाजल्यानंतर चेहऱ्यावरती आता वाजले असेल नाशिकच्या अग्र फलंदाज. नाशिक बॅक टू द पवेलियन गेला.
नाशिकची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर या मैदानामध्ये दाखल केला असतो. अष्ट पोलिसांना अनेक क्रिकेट गाजवली आहे. तो अदनान नाखवा मैदानामध्ये वाटचाल करतोय. अनेक वेळा या अदनान नाखवाला ज्यावेळी संघाला गरज असते द कम बॅक मॅन म्हणून ज्याला ओळखला जातो तो अदनान आता मैदानामध्ये वाटचाल इथे पाहिली आहे. गोलंदाजी मार करून आता झालेल्या नुसत्या गणपती प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने कारनामा ऐतिहासिक क्षण तिने खेळले होते तो निखिल यावेळी दाखल झाला असेल. और गोलंदाजी मार करून यावेळी निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि गोलंदाजी करत असताना धाबा आता रोख्याव्या लागतील. त्या धाबा इथे रोखल्या जातील का. गोलंदाजी मार करून निखिल यावेळी सज्ज झाला असेल. निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल मैदानामध्ये थोडासा पाहायला भेटलाय. कारण थंडीच्या मध्ये चाललेला हाय व्होल्टेज घेऊन ते 40 गतीने चाललेला सामना. कोण जिंकेल कोण हरेल अरे या कोण किंग कोब्रा चषक मध्ये आपल्या संघाचं नाव लवचारून करेल. उद्या तर दिवस या स्पर्धेसाठी खूप महत्वाचा ठरला जाईल. कारण विचारले जातील बरेच जणांकडून प्रश्न यावेळी उत्तर दिलं जाते. अगदी आमच्या समर्थन कक्षाच्या दिशेने तारलेला चेंडू 6 धाव्यांसाठी गणला गेला. 6 धाव्यांसाठी खेळलेला फटका दमखम दाखवला गेला. अगदी आमच्या समर्थन कक्षाच्या दिशेने खेळलेला फटका 6 धाव्यांचा 19 धावसंख्या टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. मैदानामध्ये विनंती असेल कुणी इष्टस्वरूपाचा शेंडू मैदानामध्ये फेकू नये. कारण हा उल्टी सामना आहे. एका दुसरीचं चूक इथे घडली ती खूप महत्वाची इथे ठरली जाईल. निखिलचा डेस बॉल इथे बिरकवायचा होता पण सरी यावी गोलंदाजाला दंडित केलं जाईल. येस इथे येतो अतिरिक्त चेंडू व्हाइट बॉल. इथे ग्राह्य धरला जाणार नाहीये. हा चेंडूला क्रिकेटवरती महत्व दिलं जात नाहीये. नंतरचा चेंडू इथे इथे दुर्दशा करतोय संघाची. पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू येतोय. चेंडू इथे रोखणं गरजेचं असेल. याला गणाले त्याला गार बंद केलेला चेंडू इथे पाठवला गेलाय. क्षेत्ररक्षक होता अलीकडे चेंडू गेला पलीकडे स्कोर बोर्डांच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी मैदानामध्ये थंडीचं वातावरण. थंडीच्या वातावरणामध्ये चाललेला कडक गरमी. गरमी आता मैदानामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षक वर्गासाठी ही परभणी असेल. इतिहास सण कालच्या दिवसामध्ये हे जरूर रोचले गेले. टीमची टोटल 27 म्हणजेच काय 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. अजून या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला असेल 3 चेंडूंचा. या 3 चेंडूवरती विजयाची पिन मारली जाईल का. 3 वरती 3 आता मारावी लागेल. सुई आहे दुरा. सुई मधला जो विचार करायला गेला तर सुई तोडायचं काम करते. मागून जो येणारा धागा असतो ना तो जोडायचं काम करतो. आता तसंच करावं लागेल. एकाला तोडावं लागेल एकाला जोडावं लागेल. कोण जोडेल आणि कोण तोडेल येणाऱ्या काळामध्ये हा मैदानातला काळ कोणत्या संघाच्या बाजूने इथे झुकेल हे खूप महत्वाचं असेल. चला लायमन वर्ग विनंती असेल मैदानाच्या 4 साईडून आपण फिलून रा. स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करा की प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासली पाहिजे. नाव तर दम तुमच्या असला पाहिजे. तसंच नाव आता इथे साजरं करावं लागेल. गोलंदाज निखिल पुढे एकदा सज्ज असेल. यावी पाहायचंय यावी पण आता सिग्नल पुन्हा देतोय. व्हाइट बॉल. क्रिकेट वरती एक म्हटलं जात चुकीला खूप माफी असते आणि माफी 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 इथे झेलची संधी आहे. इथे टीपला जाईल का झेल. यावेळी संपलाय आकडे फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवलियन. तंबूच्या अस्त्राला आता जावं लागेल. आकडा पळला तर धारण केला गेला होता तो फलंदाज आता माघारी परत लागेलाय. टीमची टोटल धावसंख्या आज कोटकारवरती 28 या धावसंख्येवरती. धक्का खडबाग दुसरा हद्रा इथे टीपला गेलाय. मोहरा अजून एक मोहरा चांगली फलंदाजी केली. डगआउट मध्ये आल्यानंतर ताळ्यांच्या गजरामध्ये या फलंदाजाचं स्वागत केलं जाईल. पण गोलंदाज देखील तिसक्यात कौतुक यावेळी दुसऱ्या डगआउट मध्ये असेल. दोन्ही संघांमध्ये आनंद असेल. कारण एका साईडला आक्रमक फलंदाजी केल्यानंतर मागावी परतला दुसऱ्या नंतर विकेट जाईल ते पतन झालं. म्हणजेच काय दोन्ही डगआउट मध्ये खुशीचं वातावरण असेल. ही खुशी कोणाच्या बाजूने दृष्टी इथे दाखवेल. येणारा नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल केला जातो. यावेळी आपण पाहायला गेला तर समित यावेळी दाखल झाला असेल. अजून या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. समितच्या पाठीवरती असणारा क्रमांक यावेळी 17 आहे. म्हणजेच काय इथून केला जाईल का निर्माण कचरा. 17 च्या विरोधात करायचा असेल समितला यावेळी कचरा.
यावी जर विचार करायला गेला तर ऑप्टन टाकायचं होता, दिशा काही सापडत नाहीये, लेगकिकच्या बाहेर टाकतोय, चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर जातोय, इनस्विंग गोलंदाजी कुठेतरी आता रोखावी लागेल, इनस्विंग इनस्विंग हा खेळाडू महत्वाचा राहिला, इथून येतोय डॉट बॉल, हा चेंडू सरळ हाताने फिंगरवर, गतीत परिवर्तन, चेंज ऑफ पेस, क्रिकेट वरती जर त्याला महत्व नाही दिलं जात त्याचाच खेळ आता मैदानामध्ये रंगला गेला, नंतरच्या चेंडूवरती अलंड कार फेट केला, फटका एकदा कम्प्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते देखील इथे सुरक्षित पार केली असेल, षटक क्रमांक दोन चा खेळ आम्ही संपुष्टात येतोय, टीमची टोटल 31 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे, चला मैदानामध्ये फक्त एकदा कार्यपत्र दिला जाईल याच्या प्रत्यक्ष बघा, टीमची टोटल 31 31। निरंजन भोसले हॉन गोलंदाजी मार्क, अंतिम शतक, पहिल्या अंतिम इनिंग मधला अंतिम शतक, म्हणजेच काय हे त्या हाणामारीचे शतक असे, हाणामारी म्हटलं की उचलली जाते बॅट, लावली जीभ नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला, आता तशीच फलंदाजी ही ते करावी लागेल, नेक्स्ट बॉल या विकेट आहे, बैठक शॉट, डब्बे में डब्बा, डब्बे में के घुटना देख, तमाशा देख, इथे खेळला गेला आहे, पहिल्या चेंडूवरती दमखम दाखवला गेला, म्हटलं गेलं होतं डब्बे में डब्बा, डब्बे में के घुटना देख, तमाशा देख, वाला लाजवाब फटका इथे खेळला गेला, सहा धावींचा धक्का समोरच्या संघाला दिला गेलाय, सहाच्या मध्ये तरी टीमची टोटल 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली, अग्रभाग मी पहिल्यांदाच बोललो होतो, पण गोलंदाज देखील तिकट्या ताकदीचा असेल, एक चेंडू तुझा आता दुसरा माझा, सभी खरड यावी चेंडूवरती बनलाय का, नाही नाही नाही, इथे पंचाने दंडित केले होते, पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला, इट इज अ व्हाइट बॉल, अतिरिक्त चेंडू आता रोखावी लागतील, आणि ते अतिरिक्त चेंडू इथे रोखले जातील का, गोलंदाज कडून पाहायचंय, नंतर ते देखील चेंडू यावी सोय पद्धतीचा फेकला जातोय, पंचाचा पुढे एकदा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय, इट इज अ व्हाइट बॉल, अतिरिक्त चेंडू ना मुन्ना ना, ऐसी गोलंदाजी दुबारा मत करना, कारण क्रिकेटला या चेंडूवरती महत्व नाही दिले जात, नंतर त्या चेंडूवरती बैठके शॉट, बैठके शॉट खेळायचं होता, आणि बैठके शॉट खेळत असताना कुठेतरी सभी खरड जुळला जात नाहीये, आणि सभी खरड न जुळल्यामुळे आता इथे दाखवून दिलं गेलंय की एक चेंडू तुझा तर दुसरा माझ, असं सभी खरड इथे बनलं गेलं, आणि त्यानंतर कम्प्लीट बिघडलाय मदनाच्या आतुरला खेळ, दोन चेंडू फेस केले, तब्बल 10 इथे खर्च केले, त्या दोन चेंडूवरती 8 डबा, टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे 39 या धावसंख्येवरती, पुढे एकदा गोलंदाज सज्ज असेल, अकुट टप्प्याचा बॉल, मोठा फटका इथे, वा 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 भाई, काय क्षेत्ररक्षण केलंय, सो ब्युटिफुल मध्ये केलेलं क्षेत्ररक्षण, आणि नंतर प्रेक्षकांच्या ताळ्या दगड मधून वाजल्या गेल्या, काय संधी होती, आणि संधीवरती सोनं निर्माण, जरूर आपल्या संघासाठी धावा रोखल्या जात आहेत, टर्न आता एकत्र केला, धन रोखलं गेलं, आणि ते धन किती धावांचं रोखलं गेलं, तर तब्बल 4 धावांचं दर इथे रोखलं गेलं, गोलंदाज गोलंदाज इथे सज्ज चालत असेल, पंचांच्या उजव्या त्याकडून पहिली धाव कम्प्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चुकीची, फेकी 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 अति गाई संकटात नाही, आणि संकटात नेणारी ही गाई कुठेतरी विस्फोटक ठरली गेली, अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल, या शेवटच्या चेंडूवरती किती धाबा गणल्या जातील, किती धाबांचं टार्गेट इथे ठेवलं जाईल, कारण दोन्ही संघ मचविन करूया बोरोच्या स्थिती मध्ये खेळलेला सामना मैदानामध्ये आल्या लहर करावं लागेल कव्हर, टीमची टोटल 43 टीमची टोटल 43 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे, विश्वास सावा, आणि चेंडूवरती यावेळी कोणता फटका इथे चॉईस केला जाईल, यावेळी आपण पाहायचं असेल, झेप घ्यावी लागेल, उंच झोका आता घ्यावा लागेल, आणि उंच झोका इथे घेतला जाईल का, गोलंदाज सज्ज असेल, बॅटर सज्ज असेल, सर्वच सज्ज, या शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला इथे थरार असेल, या थरारवरच्या चेंडूवरती ही पहिली धाव कम्प्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरक्षितरित्या पार केले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे रेड आउट होईल, दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत, या दोनच्या मदतीने टीमची टोटल जाळ पोहोचली तब्बल 45 आणि 46 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय, 45 धावा बनवलं गेलं आणि 46 धावांचं टार्गेट इथे विजयासाठी ठेवलं असेल, क्षमस्व विश्रांतीनंतर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा जोडले जाऊया,
जाऊया पुढे एकदा दुसऱ्या इनिंगकडे आपण जोडले जातोय. सचिन आणि निखिल उर्फ देखू यावेळी दाखल झालेली जोडी कालच्या दिवसामध्ये असेच बरोबर साडेबारा वाजच्या दरम्यान या खेळून इतिहास या क्रीडांगणावरती रचला होता. या स्पर्धेमधला अर्धशतक ज्याने झळकवलं होतं तो सचिन यावेळी दाखल झाला असेल. कालच्या दिवसामध्ये सचिन नावाचा जयघोष इथे चालला होता. जीवनात फुकट काहीच मिळत नाहीये, स्वतःची सावली देखील उड्यात उभा राहिल्यावरती मिळते. आता इथे फुकट किती धावा दिल्या जातील हेडाला गोलंदाजीचा काय इथे सांगून जाईल. गोलंदाजी बाळ करून गोलंदाज अदनान नाकवा इथे सज्जतल असेल. पंच सिग्नल होते सामन्याला इथे सुरुवात केली जाते. पहिला चेंडू यावी जर पाहायला गेलात तर पंचाने इथे व्हाईट बॉल दोंडीत केला गेला. सामना पहिल्या सुरुवातीच्या होच्या आधीच बोललो होतो जीवनात फुकट काहीच मिळत नाहीये, स्वतःची सावली देखील सुद्धा उन्हात उभा राहिल्यावरती मिळते. नंतर त्या चेंडूवरती सचिन खेळला फटका हड्डी क्लर एका दावेसाठी हे जे गणला गेलाय. पंचांचा डिसिजन मित्र पेंडिंग आहे, योग्य तो डिसिजन इथे तुम्हाला दिला जाईल याची खात्री बाळगत पंचर अभि एकत्र येत आहेत. चला निखिल निखिल योग्य तो डिसिजन पंचर कडून दिला जाईल. आपलं जे काम होत होते आपण दाखवलं त्यानंतर पंच पॅनल एकत्र आलेत. तो डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल याची खात्री बाळग मित्रा. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल याची आपण काळजी बघा. आणि त्यानंतर बैदरामध्ये खेळणारे चेंडू बिडो ऑफ द बॅट चांगला होता. गतीत मिश्रावरती खेळल्यानंतर चेंडू षटकारासाठी गेला होता पण डिक्लेअर एक गणली गेली. पंचरी या चेंडूवरती नो बॉल दंडित केला गेलाय. पंचरी या चेंडूवरती नो घोषित केला गेलाय. आणि त्यानंतर चला अदनान नाकवा आपण योग्य तो डिसिजन पंचरी इथे तुमच्यासाठी दिला गेलाय. पंचरी नो प्लस एक टोटल या चेंडूवरती दोन दावा खर्च केल्या जात आहेत. दोनच्या पद्धतीने टीमची टोटल तब्बल धावन पोहोचली आहे तीन या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षण करणारा संघ ऑल करला विनंती असेल चला क्षेत्ररक्षण आपण थोडी सजून घ्या कारण आधीच बरोबर 3:35 झालीत सॉरी 1:35 झालीत. सामना थोडासा स्पीड अप घ्या कारण अजून एक ग्रँड फिनाले अंतिम सामना आपल्याला खेळायचा असेल इथे. याची दोन्ही संघांनी आशा बाळगू आणि थोडासा स्पीड अप घ्या. जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज झाला असेल. नेक्स्ट बॉल या विनाला गेला सचिन 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 कमॉन झाला इथे धमाल धमिसाल. इथे खेळंदाजी करेल. काल जिथून संपवली होती ना तिथूनच चालू केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील चार चेंडूवरती 36 धाबा केल्या होत्या. एक चेंडूवर आतापर्यंत 9 धाबा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. अजूनही काही घडू शकतं कारण अतिरिक्त चेंडू इथे टाकले जाऊ शकतात कारण दबाव आहे. हा सेमी फायनलचा दबाव इथे कुठेतरी हाताळावा लागेल आणि कोणत्या मध्ये असेल क्षमता तर दबावावरती पाडेल प्रभाव. चांगला नसेल स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोध हे नियमित असतात. अनेक दुकानमध्ये आज आधार तर उद्या उधार उधार नाही आता आधार स्तंभ बनावा लागेल आपल्या संघाचा. यावेळी पुढे एकदा खेळलाय बल्लाची रजन रन मिळाला. पिक्चर अभी मेरे बाकी है दोस्त. वाघ जरी जखमी झाला तरी या विषयाला कंटाळत नाहीये तो पुन्हा उठणार पुन्हा लढायला सुरुवात केली. पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट केला लेग साईडच्या दिशेने टोलवल्यानंतर डिक्लेअर वेंटीसाठी गेलेला चेंडू आणि त्यानंतर मागच्या दोन चेंडूवरती उत्तुंग उत्तुंग एकापेक्षा एक हटके फटके इथे पाहिले. सचिनने गाल काल तिथून बारीक संपवली होती ना तिथूनच आता पुन्हा एकदा इथे सुरुवात केली गेली आहे. काय तो संघर्षचा होता सर्व काही ठीक केलं जाईल. ज्याचे कष्ट आहेत ना प्रामाणिक तो इथे यशाचे शिखर जरूर गाठू शकेल. गोलंदाज देखील तिकट्या ताकदीचा आहे. दोन षटकार अदनानने देखील ब्लागोवर पारले होते पण तिसऱ्या चेंडूवरती कम बॅक केलं गेलं. गोलंदाज अदनान स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक डासाळ्याने घराच्या विटा देखील सोडत नाहीये. संकटावरती असं तुटून पडा प्रयत्न असे करा की सामन्याचं रिझल्ट बदलून जाऊ शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा कम बॅक करावं लागेल आणि कम बॅक केल्यानंतर जो काही जल्लोष इथे डायला जाईल. यावेळी पंचांचा सिग्नल येतोय डेड बॉल येणारा डेड बॉल सांगून जातोय. सामना दोन्ही संघांसाठी किती महत्वाचा असेल. प्रेक्षक वर्ग विनंती असेल वक्रगुंड आपले प्रेक्षक सर्व वडिलांच्या बाहेर येऊ देत. चला
जाऊया पुन्हा एकदा नंतरच्या चेंडू वरती. अगदी सेन्सिबल क्रिकेट इथे खेळलं गेलं. शांत ऋतूने क्रिकेट तुम्हाला खेळलं गरजेचं होतं. आणि ते शांत ऋतूचं क्रिकेट इथे खेळलं गेलं. कोणत्याही प्रकारची रिस्क जोखीम इथे उचलायची नव्हती. गोलंदाजर आता काहीतरी करावं लागेल. इथून दांडी उडवावी लागेल. आणि दांडी उडवण्यासाठी इथे गोलंदाज महत्वाच्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा अदनान नाकवा गोलंदाजी मार करून इथे दाखल झाला. नंतरचा चेंडू दिशा दिशा संघाची करेल इथून दुर्दशा. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आहे. व्हाइट बॉल टीमची टोटल धान पोहोचली तब्बल 18 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सचिन सज्ज झाला असेल बॅटर. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळीला फटका. गगन भेटीला पाठवलाय चेंडू. डिक्लर एका धावीसाठी पाठवलेला चेंडू चांगले मिडल ऑफ द होत आहेत. म्हणजेच का हा चेंडू नक्कीच चांगला खेळ आहे. चौपेर बाजूला फलंदाजी करतोय. पहिला षटकार लेग साइडच्या दिशेने, नंतरचा षटकार अगदी स्ट्रेट ड्राईव्ह इथे खेळला गेला. म्हणजेच का फलंदाज आपली 40 साठून कशी फलंदाजी करायची हे इथे दाखवून देतो. टीमची टोटल 19 धावसंख्येवरती धान पोहोचली आहे. 19 धावा आतापर्यंत इथे खर्च केल्या गेल्या आहेत. विचार करताय तरी विचार मनीमय इथे करावा लागेल. कोणत्या संघाच्या बाजूने यशस्वी होण्यासाठी जास्त वेळेची नाही तर मनापासून काम करण्याची इच्छा पाहिजे. आणि जो काम यावी योग्य पद्धतीने कार्यक्रम करेल ना टप्प्यात कार्यक्रम यावी जो करेल ना तो संघ इथे दाखवेल. पहिली धाव तेज सरळ असेल. सरळ बॅटने खेळल्या चेंडूवरती दोन धावा इथे खर्च केल्या जातात. पहिले षटक इथे समाप्त होईल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर टीमची टोटल धान पोहोचली तब्बल 21 21 या धावसंख्येवरती. प्रियावी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार करायला गेला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी ह्या गोलंदाजाने केली आहे. अरमानने मागच्या दोन मॅच मध्ये जर विचार करायला गेला तर क्वार्टर फायनलच्या आधीच्या मॅच मध्ये त्यानं 1 रन्साची ओढ टाकली होती. दुसऱ्या मॅच मध्ये 5 रन्साची ओढ टाकली होती. त्याच्यामुळे त्यांचा संघ आता सेकंड सेमीफायनल मध्ये खेळतोय. या अरवांचा कमाल धमाल गोलंदाजी इथे पाहण्यासारखी असेल. निर्णायक शतक इथे कोण हाताळेल यावी बघण्यासारखं असेल. घेतलाय पंगा करावं लागेल दंगा. दंगा कोण करेल विजयाची सलामी कोण देईल आणि कोण दाखवणार येते विजयाची सलामी. जीवनात आनंदी राहायचं असेल तर कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवायची नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवा दुसऱ्यावरती नाही. दुसऱ्याची सावली नाही स्वतःची सावली बनायला शिका. आणि तो स्वतःची सावली बनायला शिकला ना तो जीवनात काही शक्य करू शकतो. गोलंदाज मार करून गोलंदाज यावेळी दानिश दाखवतोय. दानिशवरती आता दाखवलेला विश्वास यावे सार्थ करावा लागेल. करोड अनेक वेळा सांगत आलोय 2020 मधील 19 वन डे मधील 49 आणि या तीन षटकांमधील हे दुसरं षटक खूप महत्वाचं असेल. दुसऱ्या इनिंगला दुसरं षटक म्हटलं जातं की खूप महत्वाचं असतं. आणि ते महत्वाचं षटक यावे गोलंदाजी हातावरती इथे दाखल केला जातोय. दानिश कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाड्यासारखं असेल. पंकेजवरती देखील हलक्या तरी खेळीला फटका. अगदी सेंचुरी क्रिकेटचा खेळ दाखवला गेला. सेंचुरी क्रिकेटने दाखवलेल्या खेळाने एका धावीचा पारंभ देखील जातोय. एकच्या मदतीने टीमची टोटल चार पोचले तब्बल 22 धावसंख्येवरती. 22 आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. मुलं जिंकण्याची आशा असेल तर नशीब बदलो नाना बदलो पण या सामन्याचं रिझल्ट इथे बदलला जाणार आहे. कारण सांगणं दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचं राहिलं असेल. पुढे एकदा बॅटर सज्ज झाला असेल. सचिन यावी बॅटिंग चुकून अगदी सन्मानपूर्वक चेंडूला इथे खेळून काढलं जातंय. म्हणजेच काय यावी येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचं जवळ समीकरण लिहिलं जाईल. शर्यत कधी दुसऱ्याची हरवण्यासाठी पळू नका. स्वतःसाठी पळा. स्वतः जिंकला तर स्वतःचा आनंद असो. आनंद इथे गगनात मावे ना कोणता संघ इथे मावेल. नंतर तो चेंडू अगदी स्कोर लेग रिझन मध्ये खेळला आहे. दोन धाबा इथे अर्जित केल्या जात आहेत. दोन धाबा इथे खर्च केल्या जात आहेत. टीमची टोटल 24 च्या धावसंख्येवरती धान पोहोचली आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच काय निम्म्यांश पर पहिल्या 7 चेंडूवरती पार केलं गेलं. येणार निम्म्यांश पर आता किती चेंडूवरती पार केलं जाईल. त्यामुळे 11 पवित्रा खाडीचा वाटा जर कोणाचा असेल ना तो आता सचिनचा असेल. आणि खाडीचा वाटा इथे उचलला गेलाय का. खारी नाही हा बटर आहे. बटर नाही तर ही खारी. खारी लय वारी इथे उडवला षटकार. अगदी तब्दील केला गेला. 6 धावांचा इथे इरादा पक्का करतोय. दे धक्का दे धक्का केल्यानंतर टीमची टोटल या षटकाच्या मदतीने 30 या धावसंख्येवरती धान पोहोचली आहे. अजून जिंकण्यासाठी धावांची गरज असेल. इथून उलट्या गणिताचा खेळ. 16 धावांची गरज असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका. इथे दर्शनीय स्ट्रोक. इथे आत्मघातकी फटका. नाही खेळला गेला. दर्शनीय मणकडकली ताकद या चेंडूवरती दाखवली. आणि त्यानंतर मैदानामध्ये टीम भेटण्याचं कारण सर्व खेळण्याचं कारण ही सचिनची फलंदाजी असेल. सचिनच्या गोलंदाजीवरती कोण गोलंदाज असेल तर सचिनला इथे रोखून ठेवील. सामना अटीटी मध्ये 19-20 मधील लढत मैदानाच्या आतमध्ये इथे खरं तर रंगली असेल. आणि ही लढत कोण मारेल
आणि कोण इथे खची करत, जो मनातून खचला असेल ना तो कुठे ते इथे होतील. आपण खूप भारी पण नाही आणि कोणापेक्षा कमी पण नाही, कमी पण नाही भारी पण नाही. इथून दोघांच्या मिडल खेळावं लागेल आणि सचिनच्या चेंडू मिडल ऑफ द बॅट, यावेळी फुट टार्गेट, तो टार्गेट, तो टार्गेटला करणारा चेंडू होता. एक जाव इथे खर्च केली जाते आहे, एका धावेवरती, एका धावेवरती, 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 विश्वास, विश्वास इथे दाखवला आहे. कारण दोघांना माहिती आहे, पहिल्या दिवसापासून मी इथे सांगत आलोय, पाच चेंडू आणि 15 धावांची गरज, पाच चेंडू 15 धावा पहिल्या दिवसापासून सांगत आलोय. तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नसते, कारण तेच ते क्षण असतात, तीच ती वेळ आहे, हीच ती वेळ मैदानामध्ये असेल. गोलंदाज अरमान जेव्हा मागच्या दोन मॅच मध्ये गोलंदाजी केली आहे ना, तो यावेळी गोलंदाजी वरती असेल. म्हणजेच काय, कंजूस, कंजूस, कंजूस गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आता इथे खर दाखल केला असेल. सामना हटीटी मध्ये 19-20 मधली लढत, मैदानामध्ये सन्नाटा. मी थांबलो तर माझ्याशिवाय कोणीच काही बोलत नाहीये, माझ्यावरती आता प्रेशर येत चाललाय. जेवढा प्रेशर मैदानाच्या आत आहे ना, आता तीच काळ बाहेर, ज्याची जळते ना तिलाच कळते. कारण मैदानाच्या बाहेरून बोलणं सर्व काही सोपं असतं, पण मैदानाच्या आज जे करून दाखवलं असतं ना ते खूप कठीण असतं. या विक्रम पिंकीस वरती सचिन दाखल झाला असेल, गोलंदाजी मार करून गोलंदाज अरमान, ज्यानं मागच्या दोन मॅचमध्ये कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी केली आहे, तो यावेळी दाखल झाला असेल. पहिला चेंडू पुढे सरसर दाट घेण्याचा मॅच हिट नाही बनले, पण तरी नोबॉल, नोबॉल, नोबॉल कारण पंचाने इथे नोबॉल डेंटित केला गेलाय. पंचाने इथे नोबॉल गेलीत केला, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, याची आपण दक्षता घ्या. अण्णा नाकवा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आवाज म्यूट कर केलास. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील, क्षेत्ररक्षण थोडी सजवून घ्या. पंचांशी कोणीही वादावाद करणार नाही याची दक्षता घ्या. पंचांशी कुणीही वाद घालू नये, कारण आयोजकाकडून जर आम्हाला सूचना दिली गेली तर तुम्हाला काय करावं लागेल हे सांगण्याची गरज नाहीये मला. किती पाहिजे, 5-6 ना, 5 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. येणारे 5 चेंडू 14 धावा हृदयाचे टोके जरूर वाढले असतील. 5 चेंडू 14 धावा काय करशील आता माझ्या भावा, दोन्ही माझेच आहेत, कोण कोणाचा नसतो, यावेळी दाखवून द्यावं लागेल. नंतरच्या चेंडूवरती इथे काय घडलं जातंय, यावेळी ते गड डिक्लेअर एक मध्ये जाणारा चेंडू यावेळी पंचांनी घोषित केला गेलाय. अजूनही सामना संपवण्यासाठी टीमची टोटल 33 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 2 षटकरांची आतिषबाजी करावी लागेल. इम्पॅक्ट बारी सचिन, सचिन इथे करेल का, कुठे चेंडू होता, मोठा फटका लगावला गेला. चांगले एफर्ट यावेळी आत्मा नाकवा, स्वतःवरती दाखवलेला विश्वास, जीवनात एवढा विश्वास हवा की कॉन्फिडन्स दाखवला गेला, जेला अपेक्षित नव्हता स्वतःला एफर्ट दाखवले गेले आणि एफर्ट वरती इथे धावा कम्प्लीट केला जात आहेत. अजून जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. टीमची टोटल 35 वरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकातील शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावांची काय येऊ शकतं, प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उत्सुकतेसाठी सांगतो, टाय झाली तर काय, काय झाली तर टाय नाही, सुपर ओव्हर वगैरे काय नाही, कंपल्सरी सामना तुम्हाला चेस करावा लागेल, क्षेत्र कोणतंही असो, पर्यायाला पैशाला द्यावी पंचांचं सिग्नल. पंच वळत वळत वळला आज आपला व्हाईट बॉल, गेम ऑन, मॅच ऑन. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, ज्याचे कष्ट असतील ना, प्रामाणिक 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 या चेंडूवरती, प्रामाणिक उंच खोरा गेलेला चेंडूवरती झेलची अपेक्षा असेल, यावी झेल 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 नाही आहे, ही मॅच आहे, इथे झेल टिपला गेलाय, जरूर जरूर जी हा बस आवाय मजा, कारण 2 चेंडूवरती धावा तब्बल खर्च करायच्या असतील. 10-2-2-10 चाललेला मैदानामध्ये सामना, प्रत्येकाच्या अंगात आग असते, परंतु खरा विजेता तोच होतो जो योग्य वेळी ठिणगी पेटली आहे. आता ठिणगी कोणाच्या बाजूने इथे फेटेल, दोन्ही संघ तुल्यबल आहेत, पंचकोशी मध्ये नावाचा देणारा
रत्नागिरी शहराला विलंब करणारे यावेळी जर विचार करायला गेलात ना बेस्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये या गोलंदाजाचं नाव हे रत्नागिरी तालुक्यात आहे तर जिल्ह्यामध्ये घेतलं जाईल. काय केलंय आदा नाही तर स्वतःला इथे फिरा केलंय फिरा नाही तर अदा या विखेला गेलाय. जरूर सामना खूप अंतिम क्षणी येऊन टिपलाय. दोन चेंडू आणि दहा धावींची असणारी गरज. मैदानामध्ये हाय व्होल्टेज राबा खेळ असा दाखवा. हारला तरी इतिहास जिंकला तरी इतिहास 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 इतिहासासाठी असणारा हा चेंडू इथे टाकला जाईल. गोलंदाज सज्ज असेल. मोठा फटका खेळ सहा धावेंचा फटका. मॅच ऑन. खेळाची रंगत इथे वाढवली गेली आहे. वाढवली नाही इथे काढवली गेली. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे राहिलेत ना ते हालचाल करायला लागलेत. हे चेंडू चार धावांची गरज. चला लायमन वर्ग एक मिनिट पंच विनंती असेल. सामना जिंकल्यानंतर कोणताही खेळाडू आज जाणार नाहीये. नियम एक असेल. लायमन वर्ग आपण सज्ज राहा. दुसरा आणि तिसरा कोणीही कोणाला काही करायचं नाहीये. त्यामुळे चला पंच लायमन आपले पहा मैदानाच्या चारी साईडून आहेत का. आणि जे लायमन वर्ग आहेत त्यांना विनंती करेल की आपण बसून राहा मित्रांनो. मला माहिती आहे कारण हृदयाचे टोके तुमचे वाढलेत आमचे वाढलेत सर्वांचे वाढलेत. मॅच संपली नाहीये संघर्ष करतोय. बापरे बाप आता कोण असेल हिरो की झिरो. दर्शनीय सामना गेम ऑन. आल्या लहर करावं लागेल चार धावांचा ही देख होर. इरादा रामा रे रामा हा झालाय क्रिकेटचा असली ड्रामा. इथे एक चेंडूवरती धावा खर्च करायचे असतील चार धावा. मैदानामध्ये फक्त सन्नाटा. सन्नाटाचं कारण ही सेमी फायनल करणं खूप महत्वाचं आहे. अरे खूप महत्वाच्या क्षणी येऊन टेपलेला सामना. प्रेक्षक दर्शक दर्शक प्रेक्षक स्पर्धेचा आनंद यावे खेळत आहेत. आपण पाहतोय याची डोळा त्याची सोहळा रंगला हिते सेकंड सेमी फायनलचा महा 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 सोहळा. हा सोहळा नाहीये सुवर्ण सोहळा. सुवर्ण सोहळा हिते स्वतःच कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत काय करू शकतो हे वेळ आलं दाखवून द्यायचंय. वेळ आल्यावर दाखवून द्यायचं म्हटलं की माझ्या मनात एकच येतं पक्षी जिवंतपणे किड्या मुंग्यांना खात असतो पण तोच पक्षी ज्यावेळी मरतो ना त्याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. म्हणजेच काय वेळ प्रत्येकाची येत असते. पंच विनंती असेल की थोडस स्पीड अप घ्या. पंच विनंती असेल सामना त्वरित चालू करा. आणि दोन्ही संघ सामना कंपल्सरी चेस असेल याची आपण दक्षता घ्या. मागच्या मॅच मध्ये देखील एक चेंडूवरती तीन धावा होत्या. आता किती हवे एक चेंडूवरती चार. तो सामना अटी टी मध्ये तिथे वेळ खेळच खेळला गेला. आता मॅच मध्ये वेळ पुन्हा एकदा खर्च केला जातोय. चला मैदानाच्या आतमध्ये कुणीही धावत जाणार नाही याची खात्री बाळगा. नाहीतर काय घडेल ते तुम्हालाच माहिती असेल कारण सामना येऊन टेपलाय. आले लहर करेल करेल कहर कहर यावी करावं लागणारा कहर. इथे काय घडेल काय बिघडेल काय घडेल काय बिघडेल 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 बिघडेल. प्रेक्षक वर्ग थंडी लागते ना मग टाळ्या वाजवा. या मॅच साठी टाळ्या टाळ्यांचा गजर शिट्यांचा गजर जरूर जरूर पडला पाहिजे. हे चेंडू चार धावांची गरज. गोलंदाज सज्ज बॅटर सज्ज सगळे उभे राहिले. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. एक चेंडू आणि चार धावांची असणारी गरज. कहाणीमध्ये पीस सामन्यामध्ये रोमांच. झेप कोण घेईल विजयाच्या दिशेने कोण अपयशी असेल. अपयशी यशाची पहिली पायरी. आता नाही इथे तशी पायरी चढून चालणार नाही. एक चेंडू चार धावांची गरज. अरण्य विकेट कोणती रणनीती इथे आखली जाईल कोणता फटका तिथे चॉईस केला जाईल. पंचा सिग्नल वन बॉल. एक चेंडू तीन धावांची गरज. एक चेंडू तीन धाबा एक चेंडू तीन धाबा. मागचा सेमी फायनलचा थरार अशा पद्धतीने रंगला होता आणि तो थरार आता पुढे एकदा अनुभवायला भेटला एका प्रेक्षक वर्गांसाठी. गोलंदाज सज्ज असेल नंतर त्या चेंडू मोठा फटका. धक्का 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 दे धक्का इला पक्का. ऑन फायर ऑन फायर फायर.
जलोश 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 आनंद पोटात मावेना 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 या भी तसाच घडला असेल आनंदात पोटात मावेना चेहरा स्मित्यास आता डोक्यावर काय येताय खांद्यावर नाही आता डोक्यावर घ्या या फ्रेममध्ये घेणं तुम्हाला गरजेचं असेल कारण जो येऊन टेपला होता ना रिक्स घ्यायची होती रिक्स तब्बल 6 धावांची घेतली व्हॉट अ शॉट कम्प्लीट कम्प्लीट इथे बिघडवला दाखेल आणि त्यानंतर दोन्ही संघांचे धन्यवाद वेल्डर मित्राडू संघर्ष केलात तुम्ही क्रिकेटचा खेळच एकाला कोणाला तरी विजय करतो दुसऱ्याला पराभूत करणारा हा क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला असं हे घडलेलं पाहायला भेटलंय वेल्डन दोन्ही संघ आपण चांगले खेळल्या शेवटपर्यंत लढलात कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत असेल पंच पॅनल